चेटीचंड सिंधियत दिवस सिंधी समाज के इष्ट देवता वरुण अवतार झूलेलाल जी का 1072वां जन्मोत्सव नववर्ष के रूप में 1 अप्रैल एवं 2 अप्रैल को बड़ी धूमधाम से गांधी सागर झूलेलाल मंदिर परिसर पर सिंधु झूलेलाल वेलफेयर सोसाइटी के तत्वाधान में महंत ठाकुर मोहनदास के सानिध्य में प्रातः 8 बजे से रात्रि 10 बजे तक मनाया जाएगा। इस विषय पर आयोजित पत्रकार परिषद में महंत मोहनदास ठाकुर एवं अध्यक्ष रमेश जेसवानी ने जानकारी दी कि महोत्सव का शुभारंभ शुक्रवार 1 अप्रैल संध्या 5 बजे महंत ठाकुर मोहनदास जी दीप प्रज्वलित करेंगे। मेरा नाव रमेश जेसवानी, मी अध्यक्ष आपले सिंधु झूलेलाल वेलफेयर सोसायटी झूलेलाल मंदिर चा आहे। सगळ्यांना तर मला माहिती आहे की येणारे 1 आणि 2 तारीखला आपले इष्टदेव श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल भगवानचा जन्मोत्सव सिंधियत दिवस एक चांगल्या रूपाने पूर्ण विश्वामध्ये आपण साजरा करीत आहेत। गेलेल्या 3 वर्षापासून कोविडमुळे आपण कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम इथे आयोजित करू शकले नाही, कारण की महामारी होती। त्यामुळे ह्या वर्षी येणारे 1 आणि 2 तारीखला आपला कार्यक्रम आपण करायचा ठेवलेला आहे। 1 तारीखला संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आपला सुरू होईल। त्यामध्ये सगळे आपले समाजचे बाळ आहे, बंधू आहे, महिला आहे, त्यांचे पूर्ण कार्यक्रम होतील। व्यंजन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस प्रतियोगिता, नाटक, त्यामध्ये सगळे भागी होऊन संध्याकाळी ते रात्री 10 वाजता ते कार्यक्रम समाप्त करतील। मग दुसऱ्या दिवशी 2 अप्रैलला ज्या दिवशी आपले इष्टदेव झूलेलालचा जन्मोत्सव आहे, सकाळी 6 वाजेपासून जे आपला मंदिर आहे त्यांची महाजलाभिषेक महापंचामृतद्वारे त्यांचे अभिषेक होऊन आणि त्यानंतर भैरवनाथ साहेबची पूजा 9 वाजता होणार आहे। 9 वाजता जे भैरवनाथ पूजामध्ये आपले गणमान्य अतिथी जे राहतात त्यांच्या हाताने ते पूजा होईल। मग 10:30-11 वाजेपासून संध्याकाळचे 4 वाजेपर्यंत सतत आपला महाप्रसाद लंगर पूर्ण जनतेसाठी चालू राहते। त्यानंतर दरवर्षाप्रमाणे 5 वाजता आपण शोभायात्रेचा मिरवणूक काढतो, पण मिरवणूक यावर्षी न काढल्यामुळं बाकीचे कार्यक्रम सांस्कृतिक जे आहे, नाटक आहे, त्यामध्ये पथक आहे, शेज नृत्य आहे, फटाका शो आहे, ते सगळं मंदिरामध्ये सुरू होतील। ते रात्रीचे 10:30-11 वाजेपर्यंत चालणार आहे आणि परत 11 वाजता परत आपण झूलेलाल महोत्सव आपण ते पल्लव आणि जे आपण अरदास म्हणतो पूजा करून भैरवनाथाचं विसर्जन करणार आहे कीर्तमेघ टँकमध्ये। त्यानंतर आमच्या कार्यक्रमाची समाप्ती होईल। हे आपले कार्यक्रमची जन्मोत्सवाची 1 आणि 2 तारीखची रूपरेखा आहे। आणि आम्हाला एक विश्वास आहे की गांधीसागरच्या सौंदर्यीकरण सुरू असल्यामुळं आमचा असा विचार आहे की ह्याचं नाव एक सिंधी समाजाला झूलेलाल गांधीसागर म्हणून द्यावं। आम्ही असा एक प्रस्ताव पास केलेला आहे आणि ते आपण शासनाला एक मागणी करणार आहोत की ह्यातला आपला नाम देऊन आम्हाला पुरे सिंधी समाजाला एक विश्वमध्ये हे उपकृत करावे अशी आमची एक इच्छा आहे। आपले पत्राच्या माध्यमातून ते तुम्ही आमच्या नाव वर करा आणि त्यांना देण्याची कृपा करावी। झूलेलाल गांधी सागर मध्य भारतच्या नाही पूर्ण विश्वमध्ये एकच आपला मंदिर आहे जे आपला इथे स्थापित आहे जलचे किनारे। 1 और 2 तारीख को जो कार्यक्रम झूलेलाल मंदिर पे होने जा रहे हैं उसमें पहली तारीख को जो प्रोग्राम आपको बताए गए हैं उसका भी आपको ध्यान रखते हुए आपने देना ही है। और 2 तारीख को झूलेलाल जी वरुण देवता जो जल ज्योति के प्रतीक हैं उनका जन्मदिन बड़ी धूमधाम से मनाए जाएंगे। अमृत वेले सुबह 6 बजे महाअभिषेक होगा, उसके बाद झंडा वंदन होगा, फिर बैराने साहब और जल ज्योति की पूजा करते हैं, फिर सत्संग आदि प्रवचन होते हैं। उसमें हम वरुण देवता ने जन्म क्यों लिया उसकी महिमा बताते हैं, वो बताते हुए आरती वंदना करते पलव डाल के और देश में हरियाली छाई रहे, सबका भला होता रहे, सारा जीवन सुखमय रहे, सारा साल भी सारा सुखमय और सबके लिए बना रहे, इसी हम प्रभु के आगे प्रार्थना करते हैं। जय झूलेलाल। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।